नमस्कार, मी वैष्णवी। आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे। चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अंबरनाथ कावड यात्रेचे सुरुवात होते। हे लक्षात घेऊन नाईट ग्रुप ऑफ डोंबिवलीला जाणाऱ्या भाविकांसाठी सालाबत प्रमाणे यंदाही अल्पहार, पाणी व प्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी नाईट ग्रुप रिक्षा स्टँडचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे नंदूजी परब, मुकेश पांडे, राजेश शुर्वे, सतीश बांद्रे, सौरभ तिवारी, पंढरीनाथ म्हात्रे, दिनेश पांडे आदी लोक प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी मुकेश पांडे यांनी सांगितलं की मी भोले ईश्वर चरणी प्रार्थना करतो की लोकांना सुखसमृद्धी लाभो, जे त्यांच्या मनोकामना आहेत त्या पूर्ण हो आणि असंच दरवर्षी कावड यात्रा सुख आणि समृद्धीने निघावी आणि आम्ही सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी प्रसाद वाटप करावा ही विनंती आहे। आलेल्या सर्व मान्यवरांचा मुकेश पांडे यांच्या वतीने आभार मानण्यात आले। तसेच प्रसाद वाटप करताना तिथे पडलेला कचरा देखील या ग्रुपच्या वतीने उचलण्यात आला व रस्त्याची साफसफाई देखील करण्यात आली। इंडियन टीव्ही न्यूज। या होते इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात। 9320